आज गुढी पाडवा म्हणजे वर्षाचा पहिला नवीन वर्षाचा पहिला दिवस हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो आणि आजचं नवीन वर्ष आहे त्यामुळे सर्वांना प्रथमतः गुढीपाडवा म्हणून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा हा उत्साहाचं प्रतीक आहे म्हणजे सर्वत्र महाराष्ट्रात आणि आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी गुढी उभारली जाते, नवीन वर्षाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. आणि मी आज नवीन वर्षाला चालली आहे फडके रोड येथे. गुढीपाडवा सेलिब्रेशन असतं, ढोल बाजारा पथक असतं आणि मोठ्या प्रमाणात रॅली असते. आणि बघूयाच तर आपण डोंबिवली फडके रोडला जाऊया, तिथे कॉलेजच्या मुलं मुली येतात सेलिब्रेट करून साड्या नेस. आणि बघा मी सुद्धा नवीन साडी नेसलेली आहे आणि कशी दिसते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजणांना पुरणपोळी श्रीखंड पुरी आमरस याचं नैवेद्य केला जातो आणि पंचपक्वान केले जातात. सो बघा आणि या दिवशी ब्रह्माने सुद्धा गुढीपाडव्या दिवशी ब्रह्माने विश्वाची निर्मिती केली आहे ब्रह्मदेवाने असं बोललं जातं आणि विजयाचं प्रतीक म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. सो हिंदू वर्षाचा पहिलाच सण आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यानंतर अनेक कुंभकार्याची सुरुवात केली जाते गुढीपाडव्यापासून, जसं काही लग्न सरावी आणि पूजा वगैरे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपण बघणारच आहोत कॉलेजच्या मुलं मुली इतरही लोक येत असतात नऊवारी नेसून येतात साड्या नेसून येतात. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा.
डोंबिवली फडके रोड येथील गुढीपाडवा सेलिब्रेशन आहे. ढोल ताशा पथक वेगवेगळ्या प्रकारचे आलेले आहेत. तरुण तरुणाई आहेत, तसेच वयोवृद्धापासून सर्वच असे लोक येते येत असतात आणि दरवर्षी गुढीपाडवा सेलिब्रेशन बघत असतात. सो बघा, आणि शोभायात्रा असते, रॅली असते, तसंच अनेक कलाकारसुद्धा येतात आणि येणारच आहेत आता थोड्याच वयाने. सो
मराठा फाटा सेलिब्रेशन बघितलेलंच आहे डोंबिवली फडके रोडमधलं. आणि मी आता घरी जात आहे, मी बाजारात आता बघते, नाश्ता करते आणि बघा डोंबिवली मार्केट. तुम्ही आमचा डोंबिवलीचं मार्केट बघा, आणि संध्याकाळी आंबे आहे. आणि आमच्या गावातलं नांदिवली गावातलं गुढीपाडवा सुवर्ण महोत्सव आहे, तो ब्लॉगमध्ये बघा. त्यांनी ते चालू दिले ब्लॉगमध्ये बघा. आणि कपड्यांची दुकानं बघा, आजूबाजूचं मार्केट बघा डोंबिवली. आणि बघा तरुण तरुणाई मस्त साड्या नेसून चाललेले आहेत, सो ब्लॉगमध्ये बघा. आणि मला तर भूक लागलेली आहे आणि मी पहिले आता जाणार नाही नाश्ता करायला. बसलो आहे मी आणि खुशी, समोसा आणि वडापाव मागवलेला आहे. सो बघा, आणि आम्ही गॉगल घेत आहे. दुकानातून लसी पार्सल घेतलेली आहे आणि सोबतच मी घेतलेले आहे गुढीपाडव्यानिमित्त आंब्याचा ज्यूस घेतलेला आहे, आमरस घेतलेला आहे आणि लस्सी पार्सल घेत आहे आणि दही घेतलेली आहे. सो बघा, आणि मिठाईचं दुकान बघा. गुढीपाडव्याचा म्हणजे नवीन वर्षाचा हा ब्लॉग आवडल्यास आणि पडके रोडवरील सेलिब्रेशन गुढीपाडवा सेलिब्रेशन हा ब्लॉग कसा वाटला आवडल्यास व्हिडिओ म्हणता या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि दुसरी सबस्क्राईब करा चॅनलला. जर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. विसरू नका.